अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेच्या 6 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आता उमेदवारांच्या प्रचार कार्याला वेग आला आहे। भारतीय जनता पक्षाच्या सर्वच उमेदवारांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे सर्वत्र दिसून येत आहे। प्रभाग क्रमांक 9 आणि 10 च्या चौघा भाजपा उमेदवारांनी घरोघरी भेट देत मतदार राजाला झालेल्या विकासाच्या नावावर मतदानाचा जोगवा मागितला आहे। वार्ड क्रमांक 9 मधील भारतीय जनता पार्टी यांची पक्षाची प्रचार रॅली ही निघालेली आहे आणि या दरम्यान आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित प्राध्यापक शरद पाटील हे उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ते कोणत्या मुद्द्यांवर अनुसरून या ठिकाणी ही निवडणूक लढवित आहेत। आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्राध्यापक शरद मोतीलाल पाटील वार्ड क्रमांक 9 उमेदवार आणि त्याचप्रमाणे बचे उमेदवार सौलीनाताई सुहास पाटील आणि आमच्या लोकनियुक्त नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत सौ साधनाताई गिरीजी महाजन। तर खरं तर या ठिकाणी आम्ही जी निवडणूक लढवतो आहोत ते विकासाच्या मुद्द्यावरती। गेल्या 2.5 वर्षापासून साधनाताई या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून काम करत आहेत आणि आपल्या राज्याचे नेते लाडके नेते जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे। अनेक विकासाचे कामे होताना या ठिकाणी दिसत आहेत, मग रस्त्याचे कामं असतील, नंतर पाणी वितरण व्यवस्था असेल, त्याचप्रमाणे सांडपाणी निचरा व्यवस्थापन असेल, या अनेक कामं, नंतर आपल्या सोनबोलटीवरती अतिशय सुंदर असं सोनेश्वर महाराजांचं मंदिर असेल महादेव भगवंताचं आणि त्याचप्रमाणे शेजारी त्या ठिकाणी इंडोअर स्टेडियम आणि स्विमिंग टँक आणि अनेक अशा योजना, खरं तर महत्त्वाकांक्षी योजना भाऊची आहे की ती आपल्या जवळपास शेजारी MIDC मध्ये आपला कुठला कापड उद्योगाचा टेक्सटाईल पार्क आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी भाऊ करत आहेत आणि त्या टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून जवळपास 5 ते 7 बेरोजगार युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे। म्हणून असा एक सर्वांगीण विकास खरं तर भाऊंचा संकल्प आहे की माझ्या या महाराष्ट्रामध्ये सर्वात सुंदर असं शहर माझं जामनेर शहर झालं पाहिजे आणि असं एक स्मार्ट सिटी बनवण्याचा संकल्प भाऊंचा आहे आणि तो संकल्प पूर्ण करण्याच्या संदर्भातला प्रयत्न या ठिकाणी भाऊंचा चालला आहे। निश्चितपणे महाराष्ट्र शासनामध्ये भाऊंचं वजन आहे, जास्तीत जास्त निधी या जामनेर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाऊ आणणार आहेत आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या निवडणूक लढतो आहे आणि सर्व समाजाला भाऊ या ठिकाणी सोबत घेऊन चालत आहेत आणि म्हणून सर्वांचा विकास या करण्याची भूमिका या ठिकाणी भाऊंनी घेतली आहे। सबका साथ सबका विकास या भूमिकेतून आम्ही या ठिकाणी लढतो आहे। देशाचे नेते, देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी आणि या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आमचे लाडके नेते आपले जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली या शहराचा निश्चितपणे विकास होईल। मतदार राजालासुद्धा या ठिकाणी आत्मविश्वास आला आहे, त्याला कळलं आहे की निश्चितपणे भाऊंच्या माध्यमातूनच आपल्या शहराचा विकास होणार आहे आणि विकासाच्याच मुद्द्याला मतदार राजे साथ देतील हीच आम्हाला निश्चितपणे आत्मविश्वास आहे। तर आपण पाहिलं सरांनी आपल्याला बद्दलची माहिती दिलेली आहे, सरांनी सांगितल्याप्रमाणे आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने जामनेरमधील विकास हा केलेला आहे, ह्या विकासाच्या मुद्द्यावर ते ही निवडणूक हे लढवत आहेत। कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।